रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँकेचा घोटाळा उघडकीस आणून ठेवीदार आणि खातेदारांना आपले हक्काचे पैसे परत मिळवून देण्याची आशा ज्यांनी पल्लवित केली आणि ती सत्यात उतरवण्यासाठी संघर्ष केला असे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाढदिवसानिमित्त कर्नाळा बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. आमच्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असं मत ठेवीदार मच्छिंद्र कटेकर यांनी व्यक्त केलंय. भारतीय जनता पार्टीचे झुंजार नेता माननीय श्री किरीट सोमय्या साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण पाहतच आहोत की मागे जो कर्नाळा बँकेचा घोटाळा 514 कोटीचा घोटाळा झाला होता त्या घोटाळ्यासंदर्भात बरेच असे खासदार होते की त्यांचे पैसे त्यात अडकले होते आणि ते वारंवार प्रयत्न करूनसुद्धा मिळत नव्हते. त्यासाठी जे आमचे किरीट सोमय्या साहेब यांनी जे अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नात खरोखरच यश आलेलं आहे. आणि या यशाचं कारण जर म्हणत असेल तर किरीट सोमय्या साहेब आणि त्यांना जे आमचे सहकार्य करणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार पनवेल विधानसभेचे महेश प्रशांत ठाकूर साहेब आणि उरण विधानसभेचे माननीय महेश शेरबाल साहेब या दोन आमदारांनी अतोनात प्रयत्न करून सतत पाठपुरावा करून आज संपूर्ण जे कर्नाळा बँकेत ज्यांच्यांचे पैसे अडकले त्या पैसे मिळवण्यासाठी जे अतोनात प्रयत्न केले ते आज सर्व खातेदारांचे पैसे अगोदर 1 लाखाच्या रुपयात मिळणार होते पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 5 लाखाचा विमा करून आज ते 5 लाखाच्या रुपयात प्रत्येक खातेदाराला बँक ऑफ बडोदामध्ये ती अमाऊंट जमा होत आहे. आणि याचे श्रेय मी खरोखरच आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे झुंजार नेते किरीट सोमय्या साहेब यांना देणार आणि आमचे उरण पनवेल आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदेसाहेब आणि प्रशांत ठाकूर यांना देणार. या अगोदर भरपूर प्रयत्न केले तेव्हा कुठलाही शकक्षा आमदार असेल किंवा नेता असेल तो पुढे आला ना की आम्ही तुमचे पैसे देतो. प्रत्येकजण हे लपूनच राहत होते परंतु आमचे उरण आणि पनवेलचे आमदार यांनी जे पाठपुरावा केला त्या पाठपुराला यश मिळवून आज जर सर्व खात्यांचे पैसे भले थोडे का ना 5 लाखाच्या रुपयात मिळणार आहेत परंतु या 5 लाख जे मिळतात ते आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रयत्नाने जे 5 लाखाचे विमाच्या रूपात मिळत आहेत. परंतु याचं श्रेय घेण्याचं काम हे कर्नाळा आपले शेतकरी कामगार पक्षाचे नेते शिक्षण आमदार जे बाळराम पाटील आहेत ते घेऊ इच्छितात. पण संपूर्ण लोकांना किंवा खात्यांना माहिती आहे का हे काम कोणी केलं आणि कोणाच्या कर्तृत्वामुळे पैसे मिळत आहेत. त्याही कितीही सांगितलं की आम्ही पैसे आम्ही देतो तरी कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण हे पैसे जे मिळत आहेत ते आमच्या किरीट सोमय्या साहेब आणि उरण पनवेलचे आमदार यांच्या रूपाने यांच्यामुळेच आम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि यात आम्ही खरोखर आम्ही त्यांचे पूर्णतः आभारी आहोत आणि धन्यवाद आम्ही त्यांना देतो. आणि पुन्हा एकदा किरीट सोमय्या साहेबांना आम्ही मनपूर्वक वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तर पुंडलिक काटकर यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांचे कर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे खासदार किरीट सोमय्या यांच्या तत्परतेमुळेच कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना आणि खातेदारांना न्याय मिळालाय त्यामुळे त्यांचा वाढदिवस नेहमी स्मरणार्थ राहील अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसानिमित्त सोमय्याजींना खूप खूप शुभेच्छा. आज ते महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात भ्रष्टाचारी लोकांचे कर्दन काळ म्हणून ओळखले जातात. त्यांना शताविशो आणि शेवटपर्यंत त्यांच्या हातून जनते भ्रष्टाचारी लोकांच्या वरला शासन मिळेल असे काम हो आणि सामान्य माणसाची त्यांच्या हातून सेवा हो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आज किरीट सोमय्या साहेबांनी आपल्याच जर रायगड जिल्ह्यातला विचार करायचा म्हटलं तर किरीट सोमय्या साहेबांनी जे काही कर्नाळा नागरी बँकेच्या ठेवीदारांच्या संदर्भात प्रयत्न केले त्यांना इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून ठेवी परत मिळण्यासाठी आय थिंक 2019 डिसेंबर 2019 घोटाळा उघडकीस आला लेखा परीक्षकाचा अहवाल त्यावेळी त्याच्या अगोदरपासून सप्टेंबर 2019 किरीट सोमय्या यांनी RBI सहकार खाते आणि वेगवेगळ्या एजन्सीजकडे आपले पनवेलचे लाडके आमदार प्रशांत ठाकूरजी आणि ओरणचे आमदार महेश बालदेजी यांच्या मार्फत यांच्यासमवेत शासकीय पातळीवरती वेगवेगळ्या कार्यालयाचे वारंवार संपर्क साधून कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळेल ह्या दृष्टीनं पाठपुरावा केला. आणि त्यातच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे 5 लाखाच्या ठेवीचं कव्हरेज बिल पास केलं आणि एखादी बँक कुठलीही सहकारी बँक अवसरण्यात गेल्यानंतर तात्काळ 9 महिन्याच्या आत पैसे देण्याचं त्यांनी त्यावेळेला वचन दिलं होतं ते आज वचन पूर्ण होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन
यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किरीट सोमय्यांच्या तत्परतेमुळे आज आपल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळालेला आहे. त्याबद्दलही त्या सर्वांचे आपले आमदार प्रशांत ठाकूर महेश वाले यांचे मी आभार मानतो. पहिल्यांदा आपले किरीट सोमय्यासाहेब यांना पहिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जे काही कर्नाळा बँकेत जे गरीब शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले होते ते पैशांसाठी किरीट साहेबही एक पनवेलला येऊन दोन बऱ्याच वेळा मिटिंगही घेतल्या, तसेच आंदोलन केले. आणि हा त्यांचे श्रेयमुळे आज कुठेतरी या गरीब शेतकऱ्यांना 5 लाखाच्या इन्शुरन्स स्वरूपात जे काही भेटणार आहे त्याचे श्रेय हे किरीट साहेबांना आणि आमचे पनवेलचे आणि उरणचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि महेश बादली साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे ज्या काही बैठकी आणि हे काही आंदोलन घडवलं हे या दोन आमदारांच्या मदतीने हे जे काही गरीब शेतकऱ्यांना जो काही पैसा कर्नाळा बँकेत अटकला होता तो भले 5 लाखाच्या इन्शुरन्स स्वरूपात का होईना पण तो ते बिलवून देण्याचा भरपूर प्रयत्न केला. आणि याच प्रयत्नाला यश येऊन आज आमचे जे काही गरीब शेतकरी ज्यांना जो शिडकोच्या माध्यमातून मिळालेल्या प्लॉटांचा पैसा हा जो काही मिळाला होता ती प्लॉटांची पुंजी या शेतकऱ्यांना मिळून ती सर्व पुंजी जी कर्नाळा बँकेत होती ती पुंजी आज कुठेतरी या दोन आमदारांच्या आणि गिरीट सोमय्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांना 5 लाखाच्या इन्शुरन्सच्या स्वरूपात जे मिळत आहे याबद्दल सर्व शेतकरी आणि जे आमचे भंगारपाडा गावातील जे ग्रामस्थ बराचसा पैसा आमच्या भंगारपाडा गावातला सुद्धा बराचसा पैसा त्या बँकेत साठवलेला आहे आणि हा पैसा मिळता भंगारपाड्या गावातील शेतकऱ्यांतर्फे जे काही आम्ही हार्दिक या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन मानत आहोत त्याबद्दल दोन्ही आमदार आणि गिरीट सोमय्या साहेबांचे धन्यवाद. जे काही पैसा इन्शुरन्स स्वरूपात जो मिळत आहे तो केवळ आणि केवळ दोन्ही आमदार पनवेल आणि उरणचे दोन्ही आमदार आणि गिरीट सोमय्या साहेबांनी यांच्या नेतृत्वानेच हा जो काही लढा दिला आणि या लढ्यातूनच जे काही इन्शुरन्सचा पैसा केंद्र सरकारकडून जो मिळालेला आहे तो या दोन आमदार आणि गिरीट सोमय्या साहेबांच्या या नेतृत्वाखालीच हे पैसा मिळाला आहे. जे काही बोलत आहेत जे काही अफवा करीत आहेत त्या पूर्ण खोटे आहेत, त्याच्यात काही तथ्य नाही. नमस्कार, माझं नाव प्रभाकर आघारकर, मी पनवेलमध्ये राहतो. माझं कर्नाळा बँकेत खातं आहे. त्यात आपले जे माजी खासदार आहेत किरीट सोमय्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमदार प्रशांत ठाकूर आणि पुरणचे आमदार महेश बारडी ह्या दोघांनी अथक प्रयत्न करून मुंबईला रिझर्व्ह बँकेत जाऊन त्या ठिकाणी ह्याचा सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि जी जनतेचा पैसा जो अडकून पडला होता त्या यांच्या कर्नाळा बँकेत तो मिळवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करून प्रयत्न भरपूर यश मिळवलं त्याच्यात. आणि त्या प्रमाणात त्यांना जे यश मिळालं आहे त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि त्याचे पैसे मिळण्याची सोय त्यांनी करून दिली आम्हाला आणि लोकांना आता ते पैसे मिळणार आहेत असं आम्हाला कळलं आहे. तेव्हा आम्हाला आता त्याच्याबद्दल आनंद वाटतो आहे. आज या दिवशी म्हणजे किरीट सोमय्या साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे जे कर्नाळा बँकेत पैसे हे गरीब शेतकऱ्यांचं अडकलेलं आहेत, कोणचं कोट्यावधी रुपये आहेत तर कोणचं लाखांनी रुपये आहेत. याच्यासाठी दोन पनवेलचे आमदार आपले आणि उरणचे आमदार महेशजी बालदी आणि प्रशांतजी ठाकूर याही अतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्यांना प्रयत्नाबद्दल अतिशय म्हणजे अति धन्यवाद. मी गजानन कटेकर, सर्वप्रथम मी किरीट सोमय्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. आणि जे कर्नाळा बँकेचे ठेवीदारांचे पैसे आहेत ते 1 लाखापर्यंत मिळत होतं, पण आता याच्या माध्यमातून आपल्या LIC इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रत्येक ठेवीदाराला 5 लाख रुपये देण्याचं जो काम आहे तो केंद्र सरकार करीत आहे. आणि त्याचा श्रेय हा किरीट सोमय्या तसेच पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर, उरणचे आमदार महेश बादली साहेब,
त्यांना देण्यात येत आहे. आणि बालाराम पाटील हे त्यांचं तिथं क्रेडिट घ्यायला बघत आहेत, तसं त्यांचा काही अधिकार नाही आहे. जे क्रेडिट आहे ते आमदार प्रशांत ठाकूर, बादली साहेब आणि केंद्र सरकार यांच्याकडेच आहे. माननीय खासदार किरीट सोमय्या साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जनतेसाठी, लोकांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी सतत कार्यरत असता आणि त्याचप्रमाणे आमच्या कर्नाळा बँकेमध्ये हजारो लोकांचे पैसे अडकून पडलेले आहेत, ते पैसे मिळवण्यासाठी तुम्ही, त्याचप्रमाणे पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर, त्याचप्रमाणे उरणचे आमदार महेश बालदी साहेब हे सतत प्रयत्न करून त्याचा पाठपुरावा घेत आहेत. आज बँकेच्या इन्शुरन्सचे पैसे केंद्र शासनाकडून मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करून यशस्वी झाला आहात, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आहे. ज्याप्रमाणे इन्शुरन्सचे पैसे आम्हाला मिळणार आहेत, तसेच आमचे खातेदारांचे पूर्ण पैसे मिळण्यासाठी सतत प्रयत्न करून यशस्वी व्हा, हीच वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.